मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआरए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1500 रुपये, वर्षाला 18000 रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही. जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे. 46000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे, आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो, जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती, ज्यांचं आहे जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली, तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील. सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील. आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ. त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही. आणि त्यामुळे आम्ही GR काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही. विजयराव, हक्कभंग तुमचा विरोध आहे का? याला विरोध योजनेला आहे का तसं सांगा. आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष. आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली, की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही. कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली. आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. आणि त्यामुळे काळजी करू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर, जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह, जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही, हे चिंता होती प्रत्येकाला, महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची, ती देखील आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. एवढंच मी सांगतो.